संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब करा कोरोनाबाधित रुग्णाच्या क्वारंटाईनवरून मोरगुडमध्ये गोंधळ मुख्याधिकारी धारेवर चप्पल फेकण्याचा प्रकार दोन पाले दोन पालिका कर्मचाऱ्यांवर कारवाई रुग्णाच्या संपर्कातील आणखी पाच जण कागला तहसीलदार तर्शिल, शिल्पा ठोकडेंची पालिकेला भेट जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली घटनेची माहिती मुरगुडात काल मु बुधवारी सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या न केलेल्या क्वारंटाईन प्रकाराबद्दल संतप्त नागरिकांनी आज पालिकेत जाऊन राडा केला यावेळी मुख्याधिकारी संजय गा, गाय गायकवाड यांना घेराव घालून धारे धरले त्यांच्या दिशेने चप्पल फेकण्याचा प्रकार घडला पालिका प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करीत घोषणाबाजी करण्यात आली रुग्णाला पाठीशी घालून त्यांच्याशी खरी माहिती लपवणाऱ्या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर कोणतेही कारवाई कोणती कारवाई करणार असा जाब नागरिकांनी विचारला सदर रुग्ण फक्त दोन दिवस संस्थात्मक आगीकरणात असल्याचे पुरावे देण्यात आले मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून धारेवर धरण्यात आले संपूर्ण पालिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची मागणी करण्यात आली नगराध्यक्ष राजिकांत जमादार यांना निवेदन देण्या घेण्यासाठी आग्रह करण्यात आला पण ते उपस्थित नव्हते यावेळी उपनगराध्यक्ष धनाजीराव गोदडे व पक्षप्रतूद नामदेराव मेंढके यांनी काही नगरसेवक यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तहसीलदार शिरपा यांनी तातडीने सर्व घटनेची माहिती घेतली व पालिकेला भेट दिली आणखी दोन महिला व तीन पुरुष अशा पाच जणांना कागदला तपासणीसाठी पाठवण्यात आली ही माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशा अशा व सह्याचे निवेदन मुरगुडच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक प्रांताधिकारी तहसीलदार कागल मुरगुड पोलीस ठाणे यांना देण्यात आले क्वारंटाईन केलं तरुण केवळ एक दिवसच इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन होता हाच खरा कळीचा मुद्दा ठरला असून क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर पाच दिवसांनी रिपोर्ट आल्याने रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची यादी मोठी होण्याची भीती व्यक्त होत आहे